नमस्कार. स्पाइस बॉक्समध्ये तुम्ही सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण काळ्या वाटाण्याची आमटी करणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. सर्वात आधी आपण लागणार आहे पेस्ट. पेस्टसाठी लागणारे साहित्य आपण बघूया. किसलेलं ओलं खोबरं, उभा चिरलेला कांदा, आलं लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता, कोथिंबीर आणि जिरे. फोडणीसाठी लागणारे साहित्य आहे मोहरी, हिंग, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, हा काळा मसाला, गरम मसाला, लाल तिखट, धने जिरे पावडर, हळद आणि मीठ. आता आपण बनवणार आहोत काळ्या वाटाण्याची आमटी. त्यासाठी आपण आधी तेल तापवून घेऊया. थोडंसं किसलेलं ओलं खोबरं घेऊया आपण. अर्धी वाटी किसलेलं खोबरं, चिरलेला कांदा घेऊया आपण. तुम्हाला थोडंसं हे लालसर करायचं आहे. त्यानंतर आपण घालणार आहोत लसूण, आलं, कढीपत्ता आणि हिरवी मिरची. आता आपण जिरे ॲड करूया. फक्त हलकासा लाईट कलर येण्यासाठी आपल्याला भाजायचं आहे. आपला आता हलकासा कलर येतो आहे. आता हे आपलं रेडी झालेलं आहे. चांगलासा लाईट ब्राऊन कलर आलेला आहे. त्यात थोडंसं आपण कोथिंबीर ॲड करूया. जेव्हा हे सगळं काही आपण स्वतः केलेलं आहे त्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली नाही आहे. ही कोथिंबीर मी ॲड केली आहे. हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये प्रेस करून घेऊया. आधी तुम्हाला पाणी न घालता वाटायचं आहे. थोडंसं आपण पाणी घालूया. वाटण करताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपण जे काही साहित्य घेतलेलं आहे त्याचं सर्व साहित्य पूर्णपणे बारीक झालं पाहिजे. आपलं वाटण रेडी आहे. आता आपण फोडणी तयारी करूया. गॅस ऑन करते. आमटीसाठी लागणारे भांडणं खोलगट घ्या. दोन मोठे चमचे तेल घ्या. आता आपण फोडणी तर रेडी आहे. आपण आधी मोहरी घालूया. फोडणीमध्ये आपल्याला जिरे घालायचे नाही आहे कारण आपण वाटणामध्ये जिरे घातलेले आहेत. मोहरी घातली आहे मी. हिंग घालूया आपण. आपण इथे आधी टोमॅटो परतून घेतो आहे. आता आपण चिरलेला बारीक कांदा ॲड करूया. तो लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. खरंच जो हिंगाचा स्मेल येतो आहे ना, खूप सुंदर येतो आहे. कांदा आणि टोमॅटो आपण व्यवस्थित तेलात भाजून घेतलेला आहे. ह्यात आपण आता मसाले ॲड करूया आपण. धने जिरे पावडर एक चमचा, लाल तिखट घालतो आहे आपण, थोडंसं हळद घाला, अर्धा चमचा काळा मसाला, थोडंसं अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ घालूया आपण. तेलात व्यवस्थित भाजून घ्या. मग आपला मसाला, कांदा, टोमॅटो हा चांगला तेलात भाजलेला गेलेला आहे. ह्यात आपण थोडी कोथिंबीर ॲड करूया. ह्यात बारीक करूया आपण. सर्व मसाला आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे. वाटण ॲड करूया ह्याच्यामध्ये. आपण वाटण करताना आधी सगळं काही आपण तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे फक्त आपण जे कांदा आणि टोमॅटो परतवून घेतले त्याच्यामुळे तुम्हाला मिक्स करायचं आहे. ते जास्त भाजायचं नाही आहे. थोडंसं पाणी घालूया आपण. आपण या मसाल्याला एक ते दोन मिनटं वाफून घेऊया. आता आपण हे मिक्स करणार आहोत काळे वाटाणे. तुम्हाला आधी 4 ते 5 तास ते पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत. भिजवून ठेवल्यानंतर तुम्हाला थोडे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे. 3 ते 4 शिटी दिले तरी चालतील. एक वाटी काळे वाटाणे ॲड केलेले आहेत मी. ह्यात आपण पाणी घालूया. पाणी तुम्हाला तुमच्या हिशोबाने घालायचं आहे. काळे वाटाणे आपण ऑलरेडी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. त्यासाठी आपण वाफवून थोडे शिजवून घेऊया. अगदी 8 ते 10 मिनटं ते शिजतील तुमचे. आता आपण बघूया आपली काळे वाटाणे भाजी तर तयार आहे का. आपली भाजी तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करूया. चला मग आता आपण वळूया आपल्या प्लेटिंगकडे. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण गार्निश करूया. चिरलेली बारीक कोथिंबीर आहे. आपल्या काळ्या वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही याला तांदळाची भाकरी, चपाती, डाळ भात यासोबत खाऊ शकता.